विद्यार्थी मित्रांनो वस्तुमान या घटका अंतर्गत अशा स्वरूपाची उदाहरणे येतात 11 किलोग्रॅम 100 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम या ठिकाणी आपल्याला किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये रूपांतर करावं लागेल आपण अभ्यासलेला आहे की 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम काय 1 किलोग्रॅम बरोबर 1000 मग 11 किलोग्रॅम बरोबर 11000 ग्रॅम आणि वरचे 100 ग्रॅम झाले 11100 ग्रॅम आता या ठिकाणी आपल्याला या ग्रॅमचं आपल्याला विचारले किलोग्रॅम मध्ये पुन्हा रूपांतर आपल्याला किलोग्रॅम मध्ये करावं लागेल आणि म्हणून 11100 भागिले 1000 जेवढे शून्य छेदस्थानी आहेत तेवढं उजवीकडून डावीकडे पद आपल्याला यावं लागेल म्हणजेच 1 2 3 1 2 3 या ठिकाणी 3 पदानंतर आपल्याला टिंब द्यावं लागेल म्हणजे दशांश चिन्ह द्यावं लागेल आणि म्हणून दशांश चिन्हानंतर शून्यांना विशेष काही किंमत नसते तर या ठिकाणी आपला हा शून्य काढून टाकला तरी चालेल आपला पर्याय आहे एक नंबरचा 11.10 ग्रॅम विद्यार्थी मित्रांनो दुसरं उदाहरण आहे 10.25 किलोग्रॅम मध्ये 4.25 किलोग्रॅम मिळवले तर उत्तर किती येईल या ठिकाणी चार पर्याय पहिला आहे 13.250 किलोग्रॅम दुसरा आहे 14.500 किलोग्रॅम तिसरा आहे 14 किलोग्रॅम आणि चौथा आहे 15 किलोग्रॅम या ठिकाणी 10.25 हा घटक आपण अभ्यासलेला आहे 10.25 म्हणजे किती तर 250 अर्धा म्हणजे 500 आणि 10.25 म्हणजे 750 आता या ठिकाणी आपला पहिला काय आहे पहिली संख्या काय आहे 10.25 10.25 म्हणजे किती 250 म्हणून या ठिकाणी 10.250 दुसरी संख्या काय आहे 4.25 4.25 म्हणजे 4 ला जायला 1/2 कमी आहे 4 कडे म्हणजे 3.750 या ठिकाणी 3 किलो 750 ग्रॅम आता यांची आपल्याला करायची बेरीज शून्याशी शून्य 5 आणि 5 10 शून्य 7 ला 1 7 आणि 2 9 9 1 10 आला 0 या ठिकाणी 1 3 आणि 1 4 आणि 81 उत्तर आलं आपलं 14 या ठिकाणी आता 4 पर्यायांपैकी तिसरा पर्याय 14 किलोग्रॅम हा पर्याय आपलं बरोबर उत्तर आहे याला आपलं असं डार्क करावं लागेल